आगामी महिना हा भारतीय परंपरेनुसार सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जात असून या महिन्यात येणारे सर्व सण हे मोठ्या धूमधडाक्यात साजरे करण्यात येतात। यात सण उत्सवात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये बैठक आयोजित केली होती। दरम्यान अंबरनाथमधील शांतता भंग होऊ नये यासाठी अंबरनाथ शांतता मोहल्ला कमिटी सदस्य तसेच सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांनी नागरिक आणि संस्थांना काही सूचना आणि या काळात घेण्यात येणाऱ्या दक्षता याही सांगितल्या आहेत। काय माहिती दिली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांनी, या पाहूया। आगामी जे सण उत्सव आहेत, होळी, धुलिवंदन, रंगपंचमी, छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे साजरी होणारी शिवजयंती, या सर्व सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आज अंबरनाथ पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची मीटिंग आयोजित करण्यात आली होती। अंबरनाथ शहरामधील सर्व महत्त्वाचे पदाधिकारी, शांतता कमिटीचे सदस्य यांच्या उपस्थितीत या ठिकाणी शांतता कमिटीची मीटिंग पार पडलेली आहे। त्यांना शासनाचे सर्व नियम समजावून सांगण्यात आलेले आहेत। या आगामी सण उत्सवामध्ये खास करून मिरवणुकांमध्ये काय काळजी घेतली पाहिजे याबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहेत। तसेच त्यांच्या काय अडीअडचणी असतील त्या देखील समजून त्यावर काय उपाययोजना करण्यात येतील ते सुद्धा आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। या आगामी सण उत्सव काळामध्ये सर्व मिरवणुका किंवा जे आपले पारंपरिक कार्यक्रम आहेत ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी पोलीस प्रशासन नेहमीच सहकार्याच्या भूमिकेत असणार आहे। त्यासाठी आम्ही चोख बंदोबस्त या ठिकाणी लावणार आहोत। परंतु त्याचबरोबर नागरिकसुद्धा हे साध्या वेशातील पोलीस आहेत हे सुद्धा त्यांना ती जबाबदारी त्यांना सांगण्यात आलेली आहे। तसेच नागरिकांनीही यावेळी काही महत्त्वपूर्ण माहिती दिली असून त्यांनी त्यांचे मतही मांडले। त्याचप्रमाणे नागरिक आपला पूर्ण सहयोग प्रशासनाला देतील अशीही खात्री देण्यात आली। दरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांनीही काही माहिती दिली, या पाहूया काय प्रतिक्रिया दिली श्यामदादा गायकवाड यांनी। कोविडच्या म्हणजे या लॉकडाऊनच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पोलीस आणि लोकांचे प्रतिनिधी म्हणजे जनतेचे प्रतिनिधी यांची पहिल्यांदा एक फार अत्यंत चांगली बैठक पोलीस विभागाने अंबरनाथच्या जी बोलवली ती फार चांगली झाली। याच्यामध्ये कसं आहे की आता हा जो मार्चचा महिना आहे आणि एप्रिलचा महिना, तर या दोन महिन्यांच्यामध्ये लागोपाठ एकामागोमाग एक असे सण येत आहेत। म्हणजे या 7 तारखेला होळी आहे, धुलिवंदन आहे, शब्बे बारात आहे, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पण आहे तिथीनुसार, त्याच्यानंतर मग रमजान परत सुरू होतो, नंतर मग बऱ्याच गुढीपाडवा आहे, म्हणजे सगळ्या त्याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये ज्योतिबा फुलेंची आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, म्हणजे एकामागोमाग एक असे मोठे मोठे कार्यक्रम आहेत। आणि अंबरनाथ शहराची एक अशी ठेवण आहे की इथे तुम्ही संपूर्ण भारतामधले जेवढे राज्य आहेत त्या प्रत्येक राज्यातला जो प्रतिनिधी आहे, सर्व भाषिक लोक, अगदी तुम्ही पूर्व भारतातील काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत म्हणजे तमिळनाडूपर्यंत, केरळाचे लोक, दक्षिणात्य सगळेच म्हणजे तेलुगू असू देत, कन्नड बांधव असू देत, किंवा उत्तर भारतातले सर्वच राजस्थानपासून तो बंगालपर्यंत सगळे भारतीय सर्व भाषिक लोक या शहरामध्ये राहतात। कारण बेसिकली हे श्रमिकांचं शहर आहे आणि सगळ्या देशातून श्रमिक इथे आलेत आणि ते सगळे एकोप्याने राहतात। अंबरनाथ शहराचा इतिहास आहे, आजपर्यंत या शहरामध्ये कधीही धार्मिक कारणासाठी कधी तंटापकेडा झालेला नाही आणि सर्व कार्यक्रम शांततेने होतात आणि सर्व कार्यक्रमाच्यामध्ये सर्व धर्मीय, सर्व भाषिक लोक हे आपली भागीदारी करतात, सहभाग घेतात आणि यावर्षीसुद्धा ती परंपरा, तो पायंडा पार पडला जाईल अशी आम्हाला सगळ्यांना आशा आहे। आणि पोलीस खात्याने सतत या सगळ्या कार्यक्रमांच्या नियोजनामध्ये फारच चांगली कर्तव्यदक्ष अशी भूमिका निभावलेली आहे, यावर्षी तेच करणार आहेत। शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, अंबरनाथ। तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल,
तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.